शिवसेना आणि धनुष्यबाण आता मिळाला, आता शिवसेना भवन ही आपल्याला म्हणजे मिळणार आहे, त्याबद्दल याचिका देखील जे वकील आहेत शिंदे गटाचे गिरी म्हणून त्यांनीही केले असे एक स्टेटमेंट आहे. नाही नाही बघा, सगळ्या ज्या काही प्रॉपर्टीज या उद्धव साहेबांनाच मिळून दे, आम्हाला प्रॉपर्टीमध्ये कदा थोडाही इंटरेस्ट नाही. आम्ही बाळासाहेबांच्या विचारावर चालणार. बाळासाहेबांचा विचार त्यांनी सोडला आहे. महाविकास आघाडीच्या सभांमध्ये बाळासाहेबांचे फोटोही नसतात, म्हणजे सगळंच त्यांनी सोडलेलं आहे. आणि ते सोडलं म्हणून आम्ही त्यांना सोडलेलं आहे, स्पष्ट आहे ना. त्यांनी जर बाळासाहेबांचा विचार सोडला नसता या शिवसैनिकांना सोडला नसता, किती शिवसैनिक आहेत बघा, कधी त्यांना भेटत नव्हते, कधी त्यांना दर्शनसुद्धा होत नव्हतं. आदित्यसाहेब कधी ऑफिसमध्ये येत नव्हते, कोणाला भेटत नव्हते. आता दारोदार खोटं सांगत फिरतायत. त्याचंसुद्धा ट्रेनिंग देण्यासाठी त्यांनी स्पेशल टीम घेतलेली आहे. आणि ह्याला गोबेल्स नीती म्हणतात. ही गोबेल्स नीती करत जे आदित्य ठाकरे फिरत आहेत, त्याच्यापेक्षा त्यांनी जर काम केलं असतं, आज 1000 कोटीचा स्टुडिओ त्या ठिकाणी उभा राहिला, दोन्ही पालकमंत्री त्याला भेट द्यायला गेलेले होते, CRZ-मध्ये होता तो, नियमाचं उल्लंघन केलेलं होतं, शेवटी तो पाडला गेल्यानंतर त्यांना दुःख झालं असणार, कारण त्यांनी अवैधपणे तिथं ते उभारलेलं होतं. मुंबईची हवा प्रदूषित होण्यामध्ये त्यांचा फार मोठा वाटा आहे. त्यांनी मेट्रोचं काम बंद पाडलं, कशाला एक 5-25 वृक्ष किंवा तिथंचे ह्याचं नाव काढून त्यांनी ते काम बंद पाडलं, त्याच्यामुळे 30% प्रदूषण वाढलं, हे त्यांना काही कळत नाही का? त्याच्यामुळे ते जे काय करतात, त्यांना इंटरनॅशनल प्राइजेस मिळावी, गोऱ्या लोकांच्या टाळ्या मिळाव्या म्हणून जसं राहुल गांधी भाषणं करतात तसंच तेसुद्धा आहे.